नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण कापूस पिकावर जी चौथी फवारणी करायची आहे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, सध्याचा कापूस जो आहे साधारणतः 70 ते 90 दिवसांच्या कालावधीमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची 3 फवारणी उलटल्या आहेत आणि चौथी करण्याच्या तयारीत आहेत. तर आता चौथी फवारणी नक्की काय करायची, तर याच्यासंबंधी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी ताकंडी वापरलेलं नाही आहे त्यांच्यासाठी मी रासायनिक सांगेल किंवा एक सजेस्ट करेल की कोणतं घ्यायला पाहिजे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणेच आपलं ताकंडी वापरलेलं आहे तर त्यांनी फक्त ताक आणि अंडीच घ्या, त्याचं कारण मी तुम्हाला या लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर इथं तुम्ही पाहू शकताय की आपला जो प्लॉट आहे हा साधारणतः आता 65 दिवस उलटून गेलेत. आणि जर पात्यांची संख्या जर पाहिली तर पात्यांची संख्या ही जवळजवळ कमीत कमी 70 बोंड आहेत, जास्तीत जास्त 105-110 पर्यंत बोंडांची संख्या लागलेली आहे. तर आता ही जी समोर तुम्हाला दिसतीये तर ही व्हरायटी आहे शिवांशची 47-49. ही सुद्धा अतिशय चांगली आहे आणि मुळात दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा एवढे चांगले बोंड लागलेले आहेत आणि हे विशेष महत्त्वाचं आहे. तर हा जो रिझल्ट तुम्हाला दिसतोय हा फक्त आणि फक्त ताकंडीमुळे आहे. तर ताकंडीमध्ये आपण 3 फवारण्याला केलेल्या आहेत, आता साधारणतः तिसरी अजून पूर्ण झालेली नाही आहे. तर 3 फवारणी मुळात इथं झालेले आहेत. तर त्यामुळे तुम्हाला हे झाड पहा अतिशय एकदम नीट आणि क्लीन दिसतंय. काही ठिकाणी अजून या टेम्परेचरमुळं आणि बदलत्या हवामानामुळं थ्रिप्सचा भरपूर प्रमाणात अटॅक आहे, पण तरीसुद्धा याच्यासाठी मी कोणतीही रासायनिक फवारणी घेतलेली नाही आहे आणि अजूनही ताकंडीची जी फवारणी आहे तर ही अर्धी बाकी आहे. तर ज्या शेतकऱ्यांना ही समस्या जाणवते की झाडावर खूप जास्त प्रमाणात थ्रिप्स आहे, पांढरी माशी आहे, मावा आहे, तर यांनी सरळ सरळ ताक अंडी किंवा दही अंडी जे खत आहे आपलं हेच फवारायचं आहे. याच्यामुळं काय होणार आहे की जो वास त्याला लागतोय या वासामुळं कीड राहणार नाही आहे. तुम्ही जर फक्त कंटिन्युअसली रासायनिक खत फवारत गेले, म्हणजे रासायनिक फवारण्या जर केल्या, एकामागोमाग 1, 2 किंवा 3 फवारण्या तुमच्या होतील, यामध्ये फक्त तुमचा खर्च होईल. पण मुळात जर विचार केला तर निसर्गाचं जे चक्र आहे हे फिरलेलं आहे, म्हणजे वातावरण फिरतंय आणि याच्यामुळं ही कीड जास्त अटॅक करते, त्यात पाऊस पण नाही आहे. यामुळं शक्यतो रासायनिक फवारणी टाळा. जर तुम्हाला फवारणी घ्यायचीच असेल तर ताकंडीची तुम्ही फवारणी घ्या, यामुळे तुम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट मिळेल. ज्यांना एक फवारणीमध्ये मिळणार नाही त्यांनी दुसरी पण फवारणी करा, कारण हे वातावरणच असं आहे की यामध्ये तुम्हाला रासायनिकच काय, तुम्हाला ताकंडीचा पण 100% फायदा पडणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यापासून ताकंडी वापरले त्यांना चांगल्या प्रमाणात रिझल्ट येईल. आता इथं पहा, तुम्हाला दिसतंयच की जवळजवळ पूर्ण झाड हे फ्रेश आहेत, तर हे पूर्ण ताकंडी वापर केल्यामुळे. आता जे शेतकरी ताकंडी वापरत नाहीत किंवा वापर केलेला नाही आहे त्यांनी एखादा डोस ताकंडी घेऊ शकता, पण याच्यासाठी तुम्हाला जी चौथी फवारणी करायची तर ही प्रोफेक्स सुपर ऐवजी तुम्हाला त्या तोडीतलं दुसरं कीटकनाशक घ्यायचं आहे. याचं कारण असं की प्रोफेक्स सुपरमध्ये एक घटक येतो, तो आहे सायपरमेथ्रिन 5% EC. तर सायपरमेथ्रिन हा जो घटक आहे हा फुल अवस्थेत असताना फुलगळीचं प्रमाण वाढवतं, मग ते कोणतंही असो, कापूस असो, सोयाबीन असो, डाळिंब असो, द्राक्ष असो किंवा इतर तुमचा कोणताही फळबाग असो, सायपरमेथ्रिन घटकामुळे तो स्प्रे केल्यानंतर फुलगळीचं प्रमाण हे वाढतं. आणि मुळात आपल्याकडं ऑलरेडी दुष्काळ आहे, त्यात दुसरी गोष्ट म्हणजे हीट एवढी जास्त आहे की जी आपल्याला ऑक्टोबरमध्ये पाहिजे होती तीच हीट आता सप्टेंबरमध्ये आपल्याला जाणवते. म्हणजे लक्षात घ्या की एवढी जर हीट असेल तर पुढे बोंडाळीचा पण प्रादुर्भाव आपल्याला कमी जाणवणार आहे, त्यामुळे तुम्ही भरपूर हे ते कीटकनाशक जास्त फवारत बसू नका किंवा त्याची गरज पण नाही आहे. तुम्ही नॉर्मली एखादं मीडियम किंवा थोडंसं चांगल्या प्रतीचं कीटकनाशक फवारू शकता चौथ्या फवारणीसाठी, किंवा प्रोफेक्स सुपर ज्यांना फवारायचं आहे त्यांनी प्रोफेक्स सुपरच्या तोडीतलं एखादं कीटकनाशक फवारून घ्या. फक्त प्रोफेक्स सुपर का नकोय तर त्यामध्ये सायपरमेथ्रिन आहे. तर शेतकरी मित्रांनो, चौथा जो डोस आहे हा सेम तुम्हाला जो सांगितला त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. ताकंडी घेत असलेल्यांनी ताकंडीच घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल करायचं नाही आहे. ज्यांना ताकंडी मारायचं नाही किंवा मारत नाही आहेत त्यांनी रासायनिकच घ्या. पाहिजे तुम्हाला मारायचं असेल तर तुम्ही ताकंडीसुद्धा मारू शकता, अक्षरशः 80व्या दिवशीसुद्धा तुम्ही ताकंडीचा वापर करू शकता. ताकंडीमुळे बरेचसे फायदे होतात. आता हे फायदे तुम्हाला मी ऑलरेडी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेले, त्यामुळे व्हिडिओ काही जास्त लांबवत नाही. तर मित्रांनो, नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तसेच कापूस पिकासंदर्भात आणि ताकंडी पिकासंदर्भात जर तुम्हाला असेल मला व्हॉट्सअपमध्ये फक्त मेसेज करा मित्रांनो, कॉल करत बसू नका. कारण पहिली गोष्ट, माझं भाई आपण शेतात आहे, इकडं जर पाहिलं तर इकडंही पाऊस आहे, काही ठिकाणी म्हणजे अशी आली की पाऊस नसल्यामुळं पीकसुद्धा काही करता येत नाही, म्हणजे कामात पूर्णपणे बिझी आहे. तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला उत्तर मिळेल, तुम्ही कॉल करत बसू नका, कॉलवर कोणालाही उत्तर मिळणार नाही. धन्यवाद.